नांदेड जिल्ह्यातल्या सांगवी आणि पासदगाव जिल्हा परिषद शाळांमधली ही दृश्य. सुट्टीनंतर आता शाळा सुरू झाली आहे. विद्यार्थी अभ्यासाचे धडे घेतात, मात्र हे विद्यार्थी गणवेशात नसून घरच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळतात. तर काही जण जुनाच गणवेश घालून शाळेत उपस्थित आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांची अशीच अवस्था आहे. शाळा सुरू होऊन आता 10 दिवस उलटून गेलेत, तरीही विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत हजेरी लावतात. शिक्षक म्हणले 15 दिवसांनी येते. अच्छा, हा मग तुझ्या अंगावरचं गणवेश आहे, हे कमाच आहे? गेल्या वर्षी भेटलेला. या वर्षी दिला नाही का अजून गणवेश? दिला नाही अजून? नाही दिली. काय म्हटले शिक्षक? 15 दिवसानंतर देतो म्हणले. केंद्राच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांना निधी दिला जातो. यंदा एका गणवेशासाठी 200 रुपये निधीची तरतूद करण्यात आली. 155 रुपये कपड्यासाठी तर 45 रुपये शिलाईसाठी तरतूद आहे. ISO दर्जाचे कापड घ्यावे असे आदेशही देण्यात आलेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप झाल्याचा दावा शिक्षण अधिकाऱ्यांनी केलाय. मात्र महागाईच्या काळात 200 रुपयात गणवेश कसा द्यावा असा सवाल मुख्याध्यापकांना पडलाय. प्रत्येक मुलांना 2 ड्रेस दिलेत, पण 200 रुपयामध्ये याची तरतूद होत नसल्यामुळे प्रत्येकी मुलाला 3 ड्रेस आणि 200 रुपयात सर याच्यामध्ये काय तरतूद होत नाही. कारण 200 रुपयात जर टेलर अक्षरशः शिवायला 200 रुपये तर 100 रुपयाचं कापड म्हणजे हलक्या क्वालिटीचं भेटते. पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 गणवेशासाठी 6,59,21,221 रुपये हा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो आपण गटस्तरामार्फत सर्व शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीला वर्ग केलेला आहे आणि जवळपास शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्वांना गणवेश वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जवळपास आपल्याला तसा अहवाल प्राप्त झाला की त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटप केलेले आहे. महागाईच्या जमान्यात 200 रुपयात कोणतीही गोष्ट खरेदी करणं शक्य होत नाहीये. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगात गणवेश असावा यासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत त्या त्या जिल्ह्यांना पैसे वर्ग करण्यात आले. मात्र पहिली ते 8वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ 200 रुपयात 1 गणवेश खरेदी करावायचा आहे. त्यातही या 200 रुपयातच शिलाही अंतर्भूत आहे. त्यामुळे 200 रुपयात 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश कसा घ्यावा हा शालेय शिक्षण समितीसमोरचा प्रश्न आहे. त्यामुळं शासनाने आपल्या धोरणाबाबत विचार करण्याची गरज आहे. तर चांगल्या दर्जाचं कापड असलेले गणवेश 200 रुपयात कसे मिळतील हाच खरा प्रश्न आहे. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.